अपन वेक्टर या टॉपिक मधला पार्ट अपन बघतोय वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स याच्या अगोदर बघितलं होतं स्केलर प्रोडक्ट आणि आता वेक्टर प्रोडक्ट डेफिनेशन आपण बघितलेली होती काय होती बघा बरं ए बार क्रॉस बी बार याला क्रॉस असं म्हणतात ए बार क्रॉस बी बार इक्वल टू ए बी साइन थीटा इनटू एन कॅप ही अशी डेफिनेशन आहे ओके आता याच्यामध्ये हा जो ए बार आहे ना तो इथं दाखवतो हा वेक्टर ए बार हा बी बार मी या ठिकाणी दाखवतो बी बार त्यामधला अँगल काय दाखवूया थीटा बरोबर आहे याच्यानुसार दिसतंय आणि हा ए जो आहे याचा अर्थ पहिला जो वेक्टर आहे त्याची लेंथ मॅग्नेट्यूड या बी चा अर्थ या दुसऱ्या वेक्टरची लेंथ हा जो थीटा त्यामधला अँगल आणि हा जो एन कॅप आहे ना एन कॅप म्हणजे याला परपेंडिक्युलर असणारा वेक्टर आणि त्यालाच एन कॅप नाव द्यायचं आणि हा यालाही परपेंडिक्युलर असतो यालाही परपेंडिक्युलर असतो असं याचा अर्थ आहे ही डेफिनेशन बघितली याच्यानंतर आपण याच्या प्रॉपर्टीज आपण बघत होतो प्रॉपर्टी नंबर पहिले आपण पाहिलेली होती की दोन वेक्टर मधला अँगल किती असेल झिरो असेल तर इफ थीटा इक्वल टू झिरो जर थीटा झिरो असेल तर दोन वेक्टर मधला अँगल झिरोच होणार आहे म्हणजेच काय त्याला कोलिनियर वेक्टर्स असं म्हणतात काय म्हणायचं कोलिनियर वेक्टर्स इथं आपण म्हणूया देन ए बार अँड बी बार आर कोलिनियर किंवा त्याला दुसरं नाव काय पॅरलल वेक्टर्स पॅरलल वेक्टर्स आणि मग डेफिनेशन मध्ये काय बदल होणार आहे तेही काल आपण बघितलं इथं थीटा जो आहे तो झिरो घ्यायचा साइन झिरो ची व्हॅल्यू झिरो होणार आहे राहणार आहे फक्त ए बार क्रॉस बी बार इक्वल टू झिरो हे आपण बघितलेलं होतं आणि याच्याशी रिलेटेड जे आहे दुसराही वेक्टर त्याच जागेवर येऊन बसतो त्याला आता बी बार न म्हणता ए बार म्हटलं म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की ए बार क्रॉस ए बार आन्सर काय झिरो होणार आहे सिमिलरली बी बार क्रॉस बी बार आन्सर झिरो घेतलं कोणतेही दोन वेक्टर घ्या समान त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट हा नेहमी झिरो येणार आहे अकॉर्डिंग टू दिस रूल कारण दोन वेक्टर मधला अँगल झिरो घेतल्यामुळं ही प्रॉपर्टी आपण बघितलेली आहे याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये बरं प्रॉपर्टी कशी तयार झाली डेफिनेशन वर आधारित आता जर तीन वेक्टर आपण जे घेतलेत एक्स एक्सिस वाय एक्सिस आणि झेड एक्सिस समजा असं आपण घेतलं एक्स एक्सिस वाय एक्सिस आणि इकडं झेड एक्सिस असा घेतला एक्सिस वर घेतोय बरं का हे जे वेक्टर आहे ना हे बार जरी वेक्टर असला तरी तो एक्स एक्सिस वरचा वेक्टर घेऊया हा जो बी बार आहे तो वाय एक्सिस वरचा असा वेक्टर घेऊया आणि इथं जो एन कॅप दिलाय ना याला परपेंडिक्युलर असणारा हाच प्लेन असणार आहे तो झेड ऍक्सिस वरचा घेऊया म्हणजे एक्स ऍक्सिस वरचा युनिट वेक्टरला आय कॅप मानलं जातं इकडं जे कॅप आणि इकडं के कॅप मग ज्या वेळी आता हा वेक्टर पुन्हा ठेवतो बाजूला हा दुसऱ्या वेक्टर मधला अँगल कमी करत आणून पुन्हा याच जागेवर ठेवा आय क्रॉस आय काय म्हणजे लक्षात आलं का आय क्रॉस आय जसं तुम्ही ए क्रॉस ए बी क्रॉस बी तोच नियम इथं जर वापरला तर आय कॅप क्रॉस आय कॅप उत्तर काय झिरो ही प्रॉपर्टी आपण बघितली याच नियमानुसार जे क्रॉस जे बोला जे क्रॉस जे आन्सर पुन्हा झिरो आणि के क्रॉस के आन्सर झिरो या वेक्टर टॉपिक मध्ये बरेचसे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना असं तुम्हाला येणार आहे आय क्रॉस आय
उत्तर ते झिरो सांगायचं, जे क्रॉस जे झिरो आणि के क्रॉस के झिरो सांगायचे. इथपर्यंत आपण बघितलं होतं ही प्रॉपर्टी नंबर पहिली आपण कन्सिडर केलेली होती. प्रॉपर्टी नंबर दुसरी आपण काय सांगितलेली, दोन वेक्टर मधला अँगल किती असेल, असे दोन वेक्टर घेतले त्यामधला अँगल हा 90 डिग्री असताना बरोबर काय कसे असं घ्या 90 डिग्री आहे आणि मग यामध्ये बदल होणार आहे साइन 90 होणार आहे. साइन काय होईल आणि साइन 90 ची व्हॅल्यू किती असते 1. फक्त राहणार आहे ए बार क्रॉस बी बार इक्वल टू ए बी इंटू एन कॅप, एवढाच भाग शिल्लक राहील. म्हणजे ए थीटा इक्वल टू 90 डिग्री देन ए बार एंड बी बार आर काय परपेंडिकुलर टू इच अदर. म्हणजे आपण असं लिहू शकतो ए बार परपेंडिकुलर टू बी बार. डेफिनेशन मध्ये काय चेंज होणार आहे, ए बार क्रॉस बी बार इक्वल टू ए बी, इथं फक्त ए बी साइन 90 1 ते लिहायची गरज नाही आणि इथं एन कॅप. अशा रीतीनं हा रिझल्ट तयार होणार आहे. आणि जर असा असेल तर एन कॅप हा काय आहे, समजा हे दोन वेक्टर असे दिसत आहेत आणि त्याच्या शेजारी जे एन कॅप दिसतंय म्हणजे हा वेक्टर इथं चौक दिसतोय तो एन कॅप आहे बरोबर का. आणि मग हा एन कॅप याच जागेवर ठेवला आणि फक्त एबी ला इकडे शिफ्ट केलं तर काय मिळणार आहे, ए बार क्रॉस बी बार अपॉन काय फक्त ए बी अँड दिस इज इक्वल टू एन कॅप. आणि एक नवीन फॉर्म्युला तयार झाला. कोणता फॉर्म्युला तयार झाला, एन कॅप. हाऊ टू फाइंड एन कॅप, एन कॅप म्हणजे काय, इट इज अ वेक्टर युनिट वेक्टर अलॉन हे जे वेक्टर दिसतं त्याच्यावरचा युनिट वेक्टर आहे की जो या दोन्हीला परपेंडिक्युलर असेल आणि यावर आधारित प्रश्न असतो. फाइंड युनिट वेक्टर, बघा मी काय सांगतोय, फाइंड युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ ए बार अँड बी बार. आता त्याचा फॉर्म्युला तयार झाला. कोणता फॉर्म्युला तयार झाला, ए बार क्रॉस बी बार अपॉन ए बी हा फॉर्म्युला तयार झालेला आहे. युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू काय, युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू ए बार अँड बी बार. पण त्यामध्ये अजून दोन प्रकार आहेत, ए बार क्रॉस बी बार इकडे जाणारा वेक्टर आणि बी बार क्रॉस बी बार या बाजूला येणारा वेक्टर, त्याला मायनस एन कॅप म्हणतात. डायरेक्शन अपोजिट आहे त्यामुळे याला प्लस आणि मायनस वापरायचं. युनिट वेक्टर, बघा नवीन फॉर्म्युला तयार होतोय, युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू, युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ ए बार अँड बी बार. किती वेक्टर असतात, दोन वेक्टर असतात, एक असतो एन कॅप दुसरा असतो मायनस एन कॅप. आणि त्याचा फॉर्म्युला आपण तयार केला. ही प्रॉपर्टी नंबर आपण सेकंड मध्ये घेऊया. या प्रॉपर्टी नंबर सेकंड तुम्ही लिहून घेणार आहे. या ए ए थीटा इक्वल टू 90 डिग्री देन ए बार परपेंडिकुलर टू बी बार असं म्हणा, ए बार क्रॉस बी बार इक्वल टू ए बी इंटू एन कॅप आणि मग याच्या आधारे एन कॅप तयार करा हा रिझल्ट. आणि तिथं त्याच्या त्याखाली असं लिहा युनिट वेक्टर युनिट वेक्टर्स म्हणा, कारण दोन आहेत युनिट वेक्टर्स परपेंडिक्युलर, युनिट वेक्टर्स परपेंडिक्युलर टू बोथ ए बार अँड बी बार, टू बोथ ए बार अँड बी बार इज इक्वल टू युनिट वेक्टर्स परपेंडिक्युलर टू द बोथ ए बार अँड बी बार इज इक्वल टू. आता इज इक्वल टू थांबा जरा, कारण सांगतोय.
समजा दोन वेक्टर परपेंडिकुलर नसतील, दोन वेक्टर हे परपेंडिकुलर नाही असत, ए बार आणि बी बार नाही परपेंडिकुलर, मग फॉर्म्युलामध्ये काय बदल होणार आहे बघा बरं. यामध्ये समजा परपेंडिकुलर नाही आहेत, आपले डेफिनेशन काय सांगा, ए बार क्रॉस बी बार इक्वल बोला ए बी साइन थीटा, बरोबर आहे का, ए बी साइन थीटा आणि काय एन कॅप. आपणाला युनिट वेक्टर काढायचा आहे तो की जो एवढाच पार्ट आहे ऐका, आणि मग या राहिलेला इकडे पाठवा फक्त, म्हणजेच काय होईल एन कॅप इक्वल डायरेक्ट येऊया, एन कॅप इक्वल टू बघा बरं इकडं ए बार क्रॉस बी बार अपॉन ए बी साइन थीटा इक्वल काय दिसेल एन कॅप दिसणार आहे, बरोबर आहे. आणि ए बी साइन थीटा याचा अर्थ काय, आता ए बी साइन थीटा या डेफिनेशन कडे बघा, ए बी साइन थीटा पण इथं काय एन कॅप ची लेंथ समजा ज्यावेळेस वन असेल त्या असेल नाही दिलं तरी चालतं, याला म्हटलं जातं मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. काय म्हटलं जातं, मॅग्निट्यूड. कुणाचा मॅग्निट्यूड, हा याचा मॅग्निट्यूड असा दर्शवला जातो ए बार क्रॉस बी बार. लक्ष द्या जरा, हे जे वेक्टर आहे पण दोन्ही बाजूला असं मॅग्निट्यूडचं साइन टाकलं तर इथं सुद्धा तसाच बदल होणार आहे, ए तसा बी तसा साइन ऑफ थीटा, याचं उत्तर वन असणार आहे. आणि मग इथे खाली तयार झालंय बघा ए बी साइन थीटा म्हणजे काय, ए बी साइन थीटा याचा अर्थ मॉड्युलस काय, मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार, आणि अशा रीतीने ए बार क्रॉस विथ बी बार अपॉन मॉड ए बार क्रॉस बी बार दिस इज इक्वल टू एन कॅप. पण त्यामध्ये दोन प्रकार आहेत, एन कॅप परपेंडिक्युलर असतो मायनस एन कॅप, त्यामुळे इथे काय लिहायचं प्लस मायनस. त्यामुळे तुम्ही जो फॉर्म्युला लिहिलाय युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू द प्लेन ए बार अँड बी बार इज इक्वल टू असं लिहा, प्लस मायनस, प्लस मायनस ए बार क्रॉस बी बार प्लस मायनस ए बार क्रॉस बार ब्रॅकेट मध्ये टाका अपॉन मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार. प्रॉपर्टी नंबर नेक्स्ट, अँगल बिटवीन टू वेक्टर्स, नेक्स्ट पॉइंट प्रॉपर्टी नंबर काय थर्ड म्हणा, अँगल बिटवीन टू वेक्टर्स, अँगल बिटवीन टू वेक्टर्स. अँगल बिटवीन टू वेक्टर्स लिहिला, आपला डेफिनेशन काय सांगते, वी नो दॅट बघा ए बार क्रॉस बी बार इक्वल टू ए बी साइन थीटा इंटू काय एन कॅप. पण दोन वेक्टर मधला ज्यास अँगल काढतो तो काय 10 डिग्री 20 डिग्री 30 डिग्री असं काहीतरी असणार ना, तिथं डायरेक्शन कुठं आहे का हो, आहे का कुठं, नाही आहे. म्हणजे मॅग्निट्यूडला विचार केला पाहिजे आपल्याला, म्हणून याचा जर मॅग्निट्यूडचा विचार केला कन्सिडरिंग ओनली मॅग्निट्यूड सो वी कॅन राईट बोला ए बार क्रॉस बी बार इकडं मॉड्युलस मध्ये इकडं काय येईल ए बी साइन थीटा एन कॅप लिहायची गरज नाही बिकॉज त्याचं मॅग्निट्यूड किती असणार आहे वन असणार आहे, बरोबर का. आपणाला दोन वेक्टर मधला अँगल काढायचा तो इथे दिसतोय बघा थीटा आहे का, म्हणजे साइन थीटा एवढंच ठेवा, हे दोन्ही टर्म तिकडे शिफ्ट करा, म्हणजे फॉर्म्युलाच तयार झाला. म्हणजेच काय होईल मॉड ए बार क्रॉस बी बार अपॉन काय फक्त ए बी दिस इज इक्वल टू अशा रीतीनं साइन थीटा इक्वल टू ए बार क्रॉस बी बार अपॉन ओनली ए बी, आणि हे दोन वेक्टर मधला अँगल काढायचा फॉर्म्युला तयार झालेला आहे. आपण डॉट प्रॉडक्ट मध्ये असाच फॉर्म्युला काढलेला होता, तिथं होता कॉस थीटा इक्वल टू डॉट प्रॉडक्ट मध्ये आठवा जरा कॉस थीटा इक्वल टू ए डॉ ए बार डॉट बी बार अपॉन ए बी असं होतं, आणि हे क्रॉस मधलं, तर त्यामुळे इथून इथपर्यंत द्या दोन वेक्टर मधला अँगल करण्याचा फॉर्म्युला आपण बघितलं आहे.
ओके आता सगळ्या प्रॉपर्टी आपण रिव्हिजन मध्ये क्लियर केलेत. एक प्रॉपर्टी जी मागच्या लेक्चरला सांगितली होती ती पुन्हा आपण बघूया. आय क्रॉस जे बघा ती प्रॉपर्टी अशी होती आय क्रॉस जे याचं उत्तर काय असतं के बरोबर आहे. पण हे उलटा घेऊया जे क्रॉस आय इट इज मायनस के बरोबर का ते के कॅप हे असणार आहे. आणि त्यासाठी रूल काय सांगितला होता बघा आय कॅप इथं जे कॅप आणि इथं काय के कॅप ही अशी सायकल तयार करूया सायक्लिक ऑर्डर. ओके आय इकडून पुढे जावा आय क्रॉस जे उत्तर राहिलेलं पुढे येणार के लिहिलंय. पण अपोजिट डायरेक्शन जावा जे क्रॉस आय मायनस के हाच रिय हाच रूल सगळे इकडं जे क्रॉस इकडे घ्या जे क्रॉस के याच पुढे जावा. कोण आहे पुढं आय कॅप उत्तर असेल. पण इकडून असं मागे जावा के कॅप क्रॉस बोला जे कॅप याच उत्तर काय असणार आहे मायनस आय कॅप. आता एकच राहिलंय कुठलं सांगा के क्रॉस के कॅप क्रॉस आय कॅप याच उत्तर याच्या पुढे असणार जे कॅप असणार आहे किंवा आय कॅप क्रॉस के कॅप याच उत्तर मायनस जे कॅप. हे आय कॅप जे कॅप के कॅप काय आहे युनिट वेक्टर्स अलॉन्ग एक्स एक्सिस वाय एक्सिस अँड व्हॉट झेड एक्सिस रेस्पेक्टिव. तर त्यामुळे हे प्रॉपर्टी मध्ये ऍडिशनल हा एक पॉइंट घ्या. ओके बर आता हे सगळं झाल्यानंतर एक पॉइंट अजून एक असं सांगतोय की क्रॉस प्रॉडक्ट इज अ नॉट कॉम्युटेटिव्ह. बघा हा अति महत्वाचा पॉइंट आहे तोही मी मागच्या वेळेस सांगितलाय. बघा जर आपण असं लिहिलं ए बार डॉट बी बार ए बार डॉट बी बार इज सेम ॲज बोला बी बार डॉट ए बार माहित आहे तुम्हाला. पण क्रॉस प्रॉडक्टच्या बाबतीत तसं म्हणायचं नाही. ओके बघा जरा बघा क्रॉस प्रॉडक्टच्या तर का म्हणायचं नाही कारण मी सांगितलंय बघा हे दोन वेक्टर घेतले ए बार आणि बी बार. आता ज्या वेळेस हे दोन वेक्टर असे रोटेट करणार आहे तुम्ही असं फिरवणार आहे ए बार टू बी बार ए बार टू बी बार म्हणजे ए बार क्रॉस बी बार त्याचा वेक्टर कुठं आहे यावरती जाणारा वेक्टर बरोबर आहे परपेंडिक्युलर आहे याला एन कॅप म्हणूया. पण बी बार क्रॉस ए बार इकडे या बाजूला जाणारा वेक्टर असतो तो मायनस ऑफ एन कॅप म्हणजे हा वेक्टर इकडे गेला हा वेक्टर इकडे गेला. जर मी अशी डायग्राम धरली अशी असे वेक्टर धरले ए बार टू बी बार वेक्टर असं झालं एन कॅप परपेंडिक्युलर आणि इकडून असं रोटेट केलं की वेक्टर इकडे गेला इक्वल आहे काय ते वेक्टर अजिबात नाहीत. म्हणजे दोन वेगवेगळे वेक्टर आहेत हे त्यामुळे त्याला इक्वल असं म्हणायचं नाही. त्यामुळे बघा ए बार क्रॉस बी बार इज नॉट इक्वल टू बी बार क्रॉस ए बार कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कारण या डायग्राम मध्ये बघा ए बार क्रॉस बी बार या असा एरो दाखवला पाहिजे वेक्टर इकडे दिसतोय वरती गेलेला दिसतोय का नाही इकडे दाखवतोय बघा बघा या डायग्राम मध्ये सर्वांनी बघा हा वेक्टर ए बार आहे हा वेक्टर बी बार आहे आणि मी असा एरो दाखवतो त्यामधला अँगल काय घेतला थीटा ए बार क्रॉस बी बार त्याचा रिझल्टंट वेक्टर इकडे आहे की जो यालाही परपेंडिक्युलर यालाही आहे आणि हे जे आलंय ना त्याला काय नाव देतो आपण एन कॅप काय म्हणतो याला एन कॅप. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता ए बार क्रॉस बी बार हे फक्त एवढं अक्षर म्हणू शकता किंवा ए बार क्रॉस बी बार ते इकडे असत करेक्ट. आणि बी बार टू ए बार असं रोटेट केलं बी बार टू बी बार क्रॉस ए बार याचा रिझल्ट वेक्टर खाली असणार आहे तोही याला परपेंडिक्युलर असणार आहे मायनस ऑफ एन कॅप
मध्येच थोडक्यात मायनस आर एज इट इज ए बार क्रॉस बी बार, ए बार क्रॉस बी बारचं डायरेक्शन फक्त वेगळी असणार, समजलं का? म्हणजे तो अपोजिट डायरेक्शन ला केलेला आहे. ओके, आता ही झाली डेफिनेशन आता सांगितलेली. आपण असं म्हणू शकतो ए बार क्रॉस बी बार इक्वल टू, आता सर्वांनी लक्ष द्या जरा, आपले डेफिनेशन सांगा क्रॉस प्रोडक्टची. सांगा ए बार क्रॉस बी बार ए बी साइन थीटा आणि काय एन कॅप, ही इथं दिसतंय बघा, आणि इथं बी बार क्रॉस ए बार याचं सांगा, बी ए प्रथम बी नंतर ए, हा साइन थीटा आणि इथं काय मायनस साइन पाहिजे बिकॉज डाउनवर्ड डायरेक्शन परपेंडिकुलर मायनस ऑफ एन कॅप. आता जरा बघा बी हा नंबर आहे, मॅग्निट्यूड आहे, हा सुद्धा मॅग्निट्यूड आहे, हा सुद्धा मॅग्निट्यूड आहे, हा जो मायनस साइन आहे मायनस साइन तो बाजूला इथं आणून ठेवा, पहिल्या जागा आणून ठेवा, म्हणजे काय होईल मायनस बोला मायनस बी ए साइन थीटा एन कॅप. अलग लक्षात अल्जेब्राचा साधा रोल हे मायनस साइन सुरुवातीला ठेवलेला आहे. पण आता या दोन्हीचा विचार करा बरं, बी आणि ए च्या बाबतीत बी म्हणजे काय एखादा नंबर आहे, ए म्हणजे सुद्धा नंबर आहे, आता त्या बाबतीत सांगतो. समजा टू आणि थ्री, टू मल्टीप्लाय बाय थ्री किती आन्सर येतं, आणि थ्री मल्टीप्लाय बाय टू तेवढंच येतं. मग तसं बी आणि ए हे जे नंबर आहे ते मॅग्निट्यूड आहेत, ए पुढे घेतो बी मागे घेतो आपल्या त्या मॅथमॅटिकच्या रोलनुसार, हे मायनस साइन थीटा एज इट इज ही तर लिहितो ए बी साइन थीटा इंटो एन कॅप. पण असं लिहिल्यामुळं काय तयार झालंय बघा, मायनस एज इट इज इथून इथपर्यंत जो पार्ट आहे बघा तयार झालेला तो इथं तयार झाला बघा ए बी साइन थीटा एन कॅप आहे का इथं, की ज्याला आपण म्हणू शकतो ए बार क्रॉस बी बार, म्हणजे इथं म्हणूया ए बार क्रॉस बी बार, आणि इथं हाय असं लिहूया बी बार क्रॉस ए बार, आणि ह्या नवीन फॉर्म्युला तयार झालेला आहे. कोणता फॉर्म्युला तयार झाला बघा बरं, बी बार क्रॉस ए बार याचा अर्थ मायनस आर, आता दोन्ही बाजूला मायनस मल्टिप्लाय करा बरं, काय होईल इकडचं मायनस प्लस होईल आणि इकडे मायनस राहील, म्हणजे नवीन रिझल्ट असा तयार होईल हे बघा ए बार क्रॉस बी बार इक्वल टू इकडे मायनस ने मल्टिप्लाय केलं म्हणजे प्लस झालं इज इक्वल टू मायनस ऑफ बी बार क्रॉस ए बार. लक्षात आलं का, हा रिझल्ट सुद्धा क्रॉस प्रोडक्टची एक्झाम्पल सॉल्व्ह करताना उपयोगी पडणार आहेत, समजलं का? थोडक्यात एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुम्ही काय करायचं बघा, हे बघा ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू बी ची जागा ए च्या जागेवर घ्या आणि इकडे ए ची जागा बदला अशा तुम्ही मायनस साइन बाजूला टाकायचं, एवढं लक्षात ठेवा फक्त, आपोआप त्यामध्ये प्रॉपर्टी आली, जागा बदलले तर साइन काय करायचं मायनस, का करायचं ए बार क्रॉस बी बार पॉझिटिव्ह इकडे परपेंडिक्युलर, बी बार क्रॉस ए बार अपोजिट डायरेक्शन, साधा हा नियम आहे पण मॅथमॅटिकली प्रेझेंटेशन हे असं लिहिलं जातं, ठीक आहे? त्यामुळे हे लिहा वरती लिहा क्रॉस प्रोडक्ट इज अ नॉट कॉम्युनिटिव्ह, क्रॉस प्रोडक्ट इज अ नॉट कॉम्युनिटिव्ह हे लिहा. पुढे म्हणा नाव बाय द डेफिनेशन ऑफ क्रॉस प्रोडक्ट, बाय द डेफिनेशन ऑफ क्रॉस प्रोडक्ट हा रिझल्ट लिहा आणि मग असे चेंजेस करत करत इथंपर्यंत येईल.